मला नाही वाटत हा मुलगा त्याचं घर सोडून आपल्या घरी येईल. म्हणजे तुम्ही या मुलाला ओळखता का? छे हो, आज पहिल्यांदाच पाहतेय मी. कधी काळा का गोरा पाहिला नव्हता याला. मी आपला फोटो बघून अंदाज बांधतीये. पण मी काय म्हणते वंस, कि या मुलानी जर आपली अट मान्य केली नाही तरच याची माहिती तुम्ही मला सांगा. आता नको. नाही वीणा, हे चिटिंग आहे. म्हणजे तुला तो मुलगा पसंत पडलाय म्हणून तू याच्याकडे दुर्लक्ष करतेस. बघा बाई, मला ना या घरात कोणी समजूनच घेत नाही. वंस सांगा याची माहिती. हा राया. राया असलं कसलं नाव? ए वीणा, आता मात्र तू मुद्दामून म्हणतेस असं मला म्हणायला लागेल बरं का? नाही हो, मला हे कुठेतरी नाव ऐकल्यासारखं. राया कुठे ऐकलंय बरं? तू नको आठवूस, ऐकलं असेल कुठेतरी. तू सुरभा पुढे सांग. याचं खरं नाव आहे मुरली आणि सगळे याला राया म्हणतात. असेल असेल, पण मला नाही आवडलं नाव. नाही पण कोणीतरी म्हटलंच आहे ना नावात काय आहे. शेक्सपियरनी म्हटलंय. ते बघ, तू उगाच विषय बदलू नको. सुरभा तू सांग पुढे, त्याच्या घरी कोण कोण असतं सांग. चाल, अनाथ वगैरे नाहीये ना? नाही नाही, हे अनाथ कसा असेल. त्याच्या घरी ना त्याचे आई बाबा असतात, आजी आजोबा, भाऊ वहिनी काका आणि एक बहीण सुद्धा असते. हो बाई बाई बाई, गर्दीच गर्दी. आपल्याला काय करायचंय म्हणा? म्हणूनच घर जवळ व्हायला तयार झालेला असणार. आडनाव काय म्हणालात? आडनाव चिटणवीस. चिटणवीस. चिटणवीस.